हुसैन ओबामा टू सॉलेमनली स्वेअर. 8 वर्षांपूर्वी अमेरिकेत इतिहास घडला. 200 वर्षांपासून लाखो लोकांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आफ्रिकन वंशाचे कृष्णवर्णीय बराक ओबामा अध्यक्ष झाले आणि नव्या पर्वाला सुरुवात झाली. अर्थव्यवस्था सावरत असतानाच अमेरिकेतला वांशिक द्वेष पुन्हा उफाळून आला. कृष्णवर्णीयांवरच्या हल्ल्यात वाढ झाली. अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या. आपल्यातल्याच एक अध्यक्षपदावर गेल्यानं मोठी आस लावून बसलेल्या नाहिरे वर्गाला हा धक्का होता. अशा कठीण स्थितीत त्यांनी अमेरिकन समाजाची एकी कायम ठेवण्यात यश मिळवलं. ओसामा बिन लादेनचा खात्मा ही त्यांच्या कार्यकाळातली सर्वात जमेची बाजू. जस्टिस हॅज बीन डन. ओबामांच्या या उदार धोरणामुळे युद्धखोर आणि जगाचा पोलीस अशी अमेरिकेची प्रतिमा बदलण्यात त्यांना यश आलं. ओबामांनी काही महत्वाचे निर्णयही आपल्या कार्यकाळात घेतले. त्यात अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात 3 महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली. इराण विरुद्ध वैर विसरून ऐतिहासिक अणुकरार झाला. 5 दशकांचं शत्रुत्व विसरून क्युबाशी पुन्हा संबंध प्रस्थापित झाले. हिरोशिमात जाऊन अमेरिकेच्या अणुहल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लाखो अमेरिकन नागरिकांना आरोग्य सेवेच्या कक्षेत आणणाऱ्या ओबामा केअर योजनेला प्रचंड विरोध झाला. हा सर्व विरोध झेलत त्यांनी ही योजना अंमलात आणली. गन लॉबीला वेसण घालण्याची त्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. And from every family who never imagined that their loved one would be taken from our lives by a bullet from a gun. ओबामा हे अमेरिकेच्या उदार संस्कृतीचं प्रतीक होते. हा उदारपणा कायम त्यांच्या धोरणांमध्ये आणि वागण्यात होता. अमेरिका अध्यक्ष बराक ओबामांना कधीच विसरणार नाही. अजय कौटिकवार, IBN लोकमत.